नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणित विषयाचा चॅप्टर नंबर फाईव्ह फ्रॅक्शन्स या पाठातील सबट्रॅक्शन्स ऑफ अनलाईक फ्रॅक्शन्स म्हणजे भिन्नाच्या दा पूर्णांकाचे वाजाबाकी कशी करतात ते आपण पाहूया मागील तासाला आपण ॲडिशन ऑफ अनलाईक फ्रॅक्शन्स म्हणजे भिन्नाच्या दा बेरीज कशी करतात ते आपण पाहिलं आज आपण वाजाबाकी पाहूया उदाहरण मी इथं लिहित आहे थ्री अपॉन एट प्लस सॉरी फर्स्ट एक्झाम्पल आहे थ्री अपॉन फोर मायनस फाय अपॉन एट सबट्रॅक्शनचं उदाहरण आहे आता हे सबट्रॅक्शन करताना आपण ॲडिशन करते वेळी ज्या पद्धतीनं छेद समान करून घेतले म्हणजे लाईक फ्रॅक्शनमध्ये आपण कन्व्हर्जन केलं तसंच वजाबाकीमध्ये सुद्धा दोन्ही अपूर्णांकाचे छेद हे समान करणं गरजेचं असतं आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पहिल्या अपूर्णांकाचे आहे फोर आणि दुसऱ्या अपूर्णांकाच्या द आहे एट आपण फोरच्या पटीमध्ये चारच्या पटीमध्ये आठ आहेत म्हणून आपण ह्या चारचं कन्वर्जन आठमध्ये करू शकतो आणि त्यासाठी आपल्याला हा जो थ्री अपॉन फोर आहे त्याच्या अंशाने छेदाला छेद आठ येण्यासाठी कितीने गुणावं लागेल तर दोन निघुणावा हो लागेल म्हणजे छेद आठ होईल आणि मायनस हा पुढचा जो आपण आहे फायव्ह आपोन एट, एट। है। तो तस ठेवायचा आहे पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला थ्री आपोन फोरचा इक्वेलन फ्रॅक्शन मिळेल सिक्स आपण एट मायनस फाईव्ह आपण एट दॅट इज छेद समान झालेला आहे तो एकदाच लिहायचा आणि एवढ्या अंशामध्ये अंश ते संख्यांची वजाभात करायची आहे सिक्स मायनस फाईव्ह नेमकं आपलं उत्तर येईल वन अपॉन एट तर हे झालं एक उदाहरण अजून एक उदाहरण आपण घेऊया फोर अपॉन फायू मायनस टू अपॉन थ्री तर या उदाहरणामध्ये दोन्ही छेद आहेत ते पटीमध्ये नाहीत वेगवेगळे आहेत फाईव्ह आणि थ्री त्यासाठी आपल्याला ह्या दोन्ही या पूर्णांकाचे छेद समान करून घ्यावे लागतील म्हणजे दोन्ही अपूर्णांकाचे इक्वेरंट फ्रॅक्शन आपल्याला मिळवावे लागतील आता पाच आणि तीनच्या पाड्यातली की ती जी दोघा दोन्ही पाड्यांमध्ये असणारी सर्वात जवळची संख्या ती म्हणजे आहे पंधरा म्हणजे या दोन्ही अपूर्णांकाचा छेद आपल्याला पंधरा करावा लागेल आणि त्यासाठी आपल्याला पहिला जो अपूर्णांक आहे त्याच्या छेदाला तीन निगुणावा लागेल म्हणजे हा दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद आहे तो वरत्या अंशालाही तीन निगुण वजा दुसरा जो अपूर्णांक आहे टू आपण थ्री त्याचाही छेद आपल्याला पंधरा करायचा आहे त्यासाठी त्याला पाच नाही गुणावं लागेल म्हणजे पहिल्या पूर्णांकाचा छेद आहे तो पाच वरत्या अंशाला हे पाच नाही म्हणलं दोन्ही अपूर्णांकाची इक्वेलंट फ्रॅक्शन आपल्याला मिळणार आहेत ट्वेल्व अपऑन फिफ्टीन मायनस टेन अपॉन फिफ्टीन दोन्ही अपूर्णांकाचा छेद समान झालेला आहे समान छेद लिहायचा आहे एकदाच वरती अंशामध्ये संख्या आलेल्या आहेत त्यांची सबस्ट्रॅक्शन लिहायची आहे ट्वेल मायनस टेन आणि आपलं उत्तर येईल टू अपऑन फिफ्टीन तर या पद्धतीनं आपल्याला मी दोन प्रकारचे उदाहरणं तुम्हाला सोडून दिलेली आहेत तर या पद्धतीनं जसे आपण ॲडिशन करतो तीच पद्धत सबस्ट्रॅक्शनमध्ये वापरायची आहे आणि या ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन याच्यावर आधारित प्रॉब्लेम एक ट्वेंटी टू हा सर्व विद्यार्थ्यांनी सॉल्व करायचा आहे सोडवायचा आहे